तर आजच्या शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या 2-4 दिवसाच्या एकमेकाच्या स्टेटमेंटवरून हे निश्चित झालं आहे की या मतदारसंघाचे खासदार यापुढचे विनायक राऊतच पुन्हा असतील. आपल्याला माहिती असेल की शिंदे गटाने शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटाचं अस्तित्व या मतदारसंघामध्ये काय आहे हे आज इथले आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं अस्तित्व किती आहे. आज त्यांनी फक्त शिवसेना फोडण्यासाठी, शिवसेनेचं चिन्ह चोरण्यासाठी या शिवसेनेचा वापर करून घेतला. आणि मी तुम्हाला लिहून देतो की या मतदारसंघामध्ये शिंदे गटाला कधीही लोकसभेचे उमेदवारी मिळणार नाहीत आणि उदय सामंत आणि दीपक केसरकर येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे सिद्ध या ठिकाणी आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नारायण राणेंनी काल स्टेटमेंट दिलं होतं की मंगळसूत्र बांधलं आहे आणि आपण वेगळ्या पक्षात आणलं आहे. खरं तर नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघांनी वेगवेगळ्या मंगळसूत्र आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र वेगवेगळ्या नावाने मंगळसूत्र बांधलेली आहेत, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. लोक हे शिवसेनेबरोबरच आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली लोकं आहेत, त्यामुळे ह्या मतदारसंघाचा खासदार पुन्हा विनायक राऊत असतील हे मात्र निश्चित आहे. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. आज त्यांच्या वडिलांनासुद्धा शिवसेनेनेच मुख्यमंत्री केलेला आहे. आज अनेक या मतदारसंघातील असू देत, महाराष्ट्रातली अनेक लोकप्रतिनिधी असू देत की जे सायकलवरसुद्धा फिरत नव्हते, काही तर सायकल चोरी करत होते, अशा लोकांनासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे मानाची पदवी मिळाली आणि ते मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरू लागलेत ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही गाडी देणार म्हणून आमचे कार्यकर्ते थांबले नाहीत, त्यांना पैसे मिळणार म्हणून थांबले नाही. तर बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची निष्ठा असल्यामुळेच आम्ही शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर राहिलेलो आहोत. त्यामुळे गाडीचे आमिष कोणाला असतात की ज्यांना आमिष घेऊन पदं घ्यायची असतात, ज्यांना लोकांची सेवा करायची नसते त्यांना आमिष घेऊन पदं असतात. त्यामुळे निश्चितपणे खरं तर हेच भाजपचे लोक अजित पवारांबरोबर घोटाळ्याचे आरोप करत होते आणि त्यात अजित पवारांनी या एवढ्या गाड्या कुठनं आल्या आहेत. आज खरं तर मायारख्या कार्यकर्त्याला एक माझी स्वतःची गाडी आहे तरी त्याची ACB चौकशी करते, अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या चौकशा करतात, परंतु आज अजित पवारांनी एकाच दिवशी 60-60 गाड्या कशा काय आणल्या आहेत याची चौकशी कोण करणार आहे हा खरं तर सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. त्यामुळे ह्या गाड्या कुठनं आल्यात आणि कशा आल्यात, कुठल्या पक्षात आलं हे मात्र महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.